आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचीत बहरले सुगंधी फुलांचे प्रदर्शन, जिल्हा परिषद कन्या शाळेचा स्तुत्य उपक्रम. कोरोची येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या वतीनं सुगंधी सृष्टी या सुगंधी फुलांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनाचं उद्घाटन श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष पत्रकार अमित काकडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या सुगंधी प्रदर्शनामध्ये विविध जातींची फुले ठेवून त्याची ओळख सर्वांना करून देण्यात येत होती. इयत्ता सहावीच्या पुस्तकामध्ये सुगंधी सृष्टी हा धडा असल्याने सर्व मुलांना या विविध जातीच्या फुलांविषयी सखोल ज्ञान मिळण्यासाठी सदर प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे, असे अनुजा वाघमारे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक यांच्यासह ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती. प्रदर्शन पाहून त्यांच्याकडून कौतुकाचे शब्द उमटत होते. प्रदर्शनामध्ये सुमारे 70 फुलांच्या जातींचा सहभाग होता. हे प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका सिंधुताई थोरात, सौ सुजाता भोई, शमशाद मनेर, उल्फात वाडकर, ईश्वर केंगार, माधुरी कोरोचीकर, रुपाली खांडेकर, शैलजा कांबळे, प्रकाश माने, सलीम महये, आस्मा पिंजारी यांनी प्रयत्न केले. महानकर न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे. मी कन्या कोरोची या शाळेची विद्यार्थी आहे. सुगंधी सृष्टी हा 6वा धडा आहे. या धड्यामध्ये 4 फुलांचा उल्लेख खूप अतिशय सुंदरपणे केलेला आहे. त्या फुलांची नावं आहेत पारिजात, गुलछडी, गुलाब आणि या 4 फुलांचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. पण आमच्या वाघमारे मॅडमांनी या धड्यातील फुलेच नाही, ती 4 फुलेच नाही तर पूर्ण ज्या पृथ्वीवर इतकी सुंदर सुंदर देवाने बनवलेली फुलं आहेत त्या फुलांचं इथे प्रदर्शन केलेलं आहे. त्या फुलं आम्ही या प्रदर्शनामध्ये सुगंधी सृष्टीच्या प्रदर्शनामध्ये 70 फुलांचा समावेश आहे.